राज्यातल्या 19 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. जवळपास 73% महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडे लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधत आहोत, तरीही सरकार जागं झालं नाही तर इतर मार्ग आहेत, असा थेट इशारा शरद पवार यांनी आज दिलेला आहे. तर विरोधक नकारात्मक मानसिकतेमध्ये गेलेला असून राज्य सरकार दुष्काळाबाबत अत्यंत गांभीर्यानं पाहत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. पावसाची स्थिती गंभीर आहे. एखादं क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. त्याच मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जनसाठा 0 आहे. मांजरा 37% म्हणजे 18% नाही. आम्ही दुष्काळी परिस्थिती आहे. 20 तारखेपर्यंत आचारसंहिता, आज पण आचारसंहिता आहे. सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी देवेंद्रजींनी पण सांगितलं की निवडणूक आयोगाला मुख्य सचिवांनी कळवावं की आता 15 दिवस मध्ये गॅप आहे, तर आचारसंहिता शिथिल करा. आचारसंहिता काढून टाकता येत नाही. ह्या निवडणूक आचारसंहितेला कुठेही धक्का न लागता ह्या गोष्टी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळायला पाहिजे. कुठं कापसाची बियाण्याची मागणी, DAP व्यवस्थित मिळतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतोय. मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे. याचं कारण, या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे, त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.